नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवरती मी रविराज आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माझी शेती माझा प्रयोग या युट्यूब चॅनलला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद भेटत आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे प्रथमतः आभार. तर शेतकरी मित्रांनो, माझाही शेतकऱ्यांसाठी दर्जेदार एकदम खरी आणि स्वतः प्रयोग केलेली ते प्रयोग यशस्वी झालेली माहिती देण्याचाच प्रयत्न असतो. असंख्य कॉल येतात, कॉलवर पण मी तेवढीच सुटसुटीत माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण तेवढीच सुसंगत, सुटसुटीत आणि व्यवस्थित माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की नवीन जे शेतकरी शेवगा लागवड करणार आहेत त्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, लागवड किती कशा पद्धतीने करावी, किती करावी आणि कोणत्या म्हणजे कोणती दिशा, कोणत्या दिशेने लागवड करावी, त्याच्यातील अंतर किती असावे, झाडं लावताना किती बिया लावायला पाहिजेत किंवा रोप लावायला पाहिजे, त्या सर्व विषयावरती मी तुम्हाला आज बोलणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, लागवड करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीची मशागत. तर शेती हलकी किंवा भारी दोन्ही प्रकारामध्ये चालते. तर शेवग्याला फक्त सगळ्यात महत्त्वाचं शेती निवडताना, जमीन निवडताना, की पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे. ज्या शेतीमध्ये, ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही त्या जमिनीमध्ये पावसामध्ये त्या शेवग्याला अडचणी येतात खूप. त्यामुळे मुख्यत्वे जमीन प्रत कशीही असू द्यात, पण जमीन निवडताना त्याचा पूर्ण पाण्याचा निचरा झालेला पाहिजे, होणारी पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचा हा विषय. त्यानंतर जमिनीचा पी एच चेक करायला पाहिजे आणि पी एचचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यक ती जी रेकमेंड केलेली ती खतं किंवा औषधं किंवा सेंद्रिय खतं देऊन त्याचा जी प्रत आहे ती आधी सर्वात महत्त्वाची सुधारायला पाहिजे. त्यानंतर विषय येतो लागवड करताना. तर लागवड करताना सर्वात सुरुवातीला शेतकरी मित्रांनो ड्रीप हातरून घ्यायचं आहे. शक्यतो पाटपाण्यावरती लागवड करणं टाळण्याच गरजेचं असतं, कारण पाटपाण्याने तुम्ही पाणी किती देता हे समजत नाही. आणि खतं जी द्यायचीत, जे विद्राव्य खतं आहेत किंवा काही गोष्टी असतात ज्या ड्रीपमधून द्याव्या लागतात, ते देणं देता येत नाहीत. त्यामुळं शक्यतो ड्रीप करूनच लागवड करायला पाहिजे. त्यानंतर ड्रीप केल्यानंतर लॅटरर हतरून घ्यायचे. तर लॅटरर किती वर हतरायचे ते पण सांगतो. शेवग्याची शक्यतो लागवड 12x6 या अंतरावरतीच करायला पाहिजे. याचं कारण शेवग्याचं झाड हे मोठं होतं आणि 12 फूट अंतर दोन सरींमधलं हे पूर्णतः व्यापून घेतं, त्यामुळे शक्यतो 12 फुटावरतीच लागवड करायला पाहिजे. आणि दोन झाडांमधलं अंतर हे 6 फूट ठेवायला पाहिजे, म्हणजे 12x6 लागवड करायला पाहिजे. त्या हिशोबाने लॅटरर हातरून घ्यायचेत. आणि जी दिशा असते लागवडीची ती पूर्व पश्चिमच्या ऐवजी दक्षिण उत्तर लागवड करायला पाहिजे. त्याचं कारण आहे हवा खेळती राहते आणि जे पूर्व पश्चिम वारं सुटतं त्यामुळे झाडाला काही डॅमेज होत नाही. त्यामुळे शक्यतो पूर्व पश्चिम लागवड न करता दक्षिण उत्तर अशीच लागवड करायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी लागवड केलेली आहे. तर लागवडीत दोन सरींमधलं अंतर हे 12 फूट आहे आणि दोन झाडांमधलं अंतर हे 6 फूट ठेवलेलं आहे. आता लागवड करताना मी दोन झाडं लावलेली आहेत. तर ही दोन झाडं बघा, एक इतीच्या अंतरावरती दोन बिया टोकलेल्या आहेत. तर याचं कारण आहे आमच्याकडे अवकाळी पावसाचं किंवा वाऱ्याचं प्रमाण जास्त असतं आणि शेवग्याचं झाड हे जास्त पाऊस पडल्या म्हणजे पाऊस पडल्यानंतर जमीन भुसभुसीत झाल्यानंतर किंवा जास्त वारं सुटल्यानंतर झाड उन्मळून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन झाडं लावल्यानंतर त्या एकमेकांचा सपोर्ट राहतो आणि उत्पन्नामध्येही काही त्रास होत नाही किंवा उत्पन्न कमी होत नाही. त्यामुळे दोन झाडं शक्यतो दोन झाडच लावायला पाहिजेत. आणि दोन झाडं लावताना दोन झाडांमधलं अंतर 6 फूट आणि लावताना असं दोन ह्याच्यामध्ये 1 फूट अंतर ठेवायचं दोन बियांमध्ये आणि त्याची लागवड करायची. तर हे झाड तुम्ही बघू शकता 6x12 झाडं लावलेली आहेत. तर इकडं रांगेमध्ये पण बघा झाडं आता दोन्ही पण एकमेकाला चिटकायला आलेली आहेत. तर हे काय होतं, 12 फूट अंतर असल्यानंतर याच्यातली मशागत करणं पण व्यवस्थित होतं, याच्यामध्ये ट्रॅक्टर चढण्याला पण अडचण येत नाही. आणि मशागत करण्यासाठी
किंवा औथानण्यासाठी व्यवस्थित असं हे 12 फुटाचं अंतर राहतं, त्यामुळं आणि उत्पन्नामध्ये पण वाढ होते. तुम्ही जर कमी अंतर ठेवून जास्त झाडं बसवण्याचा प्रयत्न कराल तर दाटी होईल, हवा खेळती राहणार नाही, आणि हवा खेळती न राहिल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होईल. त्यामुळे शक्यतो मी तर सांगेल की 12x6 वरतीच लागवड करायला पाहिजे, ज्याचा की चांगला रिझल्ट मला तरी आलेला आहे. आणि जे व्यवस्थापन आहे, एकदा बिया लावल्यानंतर उगवल्यानंतर पुढचे तर मी व्हिडिओ बनवतच आहे, पण सगळ्यात महत्वाचं हे लागवडीचं आहे, जमीन व्यवस्था कशी निवडायची, लागवड कशी करायची, आणि शक्यतो ड्रीपच करायला पाहिजे लागवड करताना. आणि बिया टोकताना एक सोबत 2 टोकायला पाहिजे. तर इथं बघू शकता तुम्ही, हे 2 झाड आहेत, एका जागेवर एक झाड आहे. तर इथं बघा, इथं 2 झाड आहेत, झाडं तेवढीच वाढलेली आहेत, आणि हे सिंगल झाड आहे. तर याचं खोड मजबूत झालेलं आहे, याचं खोड मजबूत झालंय, याच्या फांद्या पण खूप फुटलेल्या आहेत, खूप असं डेरेदार असं झाड झालेलं आहे. पण याचं काय प्रॉब्लेम होतो, जर वारं सुटलं खूप जास्त, तर वारं सुटल्यामुळे हे उन्मळून पडायचं असतं, त्या पडवू शकतं. त्यामुळे शक्यतो 2 झाडच लावा. आता बघा, या झाडामध्ये आणि 2 लावलेल्या झाडामध्ये बदल काहीच नाहीये, फक्त आकार थोडा वेगळा येतो, पण काही निसर्गाचं जे दुष्टचक्र असतं त्याच्यापासून झाडं वाचवायला मदत होते. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुमच्या काही सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तर नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे. काही क्युरी असतील, अडचणी असतील तर मला फोन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.